या ठिकाणी पांडवकालीन गुहा असं म्हणतात, मात्र मला वाटतंय अश्मयुगातील मानव हा गुहेतून राहत होता आणि त्यावेळी या गुहेचा गुहेमध्ये राहणाऱ्या मानवानं हा गुहेमध्ये स्वतंत्र असं एक घर टाईप केलेलं आहे. पूर्ण उंच कडा आहे आणि या कड्याच्या आतमध्ये या ठिकाणी गुहा जी आहे ही कोरलेली दिसते. या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहे. सर्व आमची टीम जवळजवळ 15-20 जण आहे आणि आता हे प्रवेशद्वार आहे गुहेचं. या प्रवेशद्वारामध्ये हा एक भिन्न दगड आहे. या दगडामध्ये पुढे पुढे हे खांब आता जीर्ण झालेले आवाज म्हणजे आता पुढे झालेले पूर्व दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातील ही गुहा असावी, कारण फार प्राचीन दिसते. गुहेत राहणारा मानव हा या ठिकाणी किती सुंदर अशी त्याची रचना आहे बघा. ही प्रवेशद्वार आता थोडी पडझड झालेली दिसते. हे खांब पण जीर्ण झालेले आहेत. हे ही जो ऐतिहासिक वारसास्थळ जे आहे हे टिकवणं गरजेचं आहे. या ठिकाणी पहा दोन रूम्स आहेत, दोन खोल्या आहेत. या खोल्या ज्या आहेत या ठिकाणी माणूस पहारा वगैरे देण्यासाठी किंवा काही हिस्त्र प्राणी वगैरे असतील त्यांच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून हा या ठिकाणी दोन दालनामध्ये हा सुंदर असे प्रवेशद्वार इथं केलेले आहेत. दोन्ही बाजूला दोन अशा ह्या रूम खिडकी आहेत, पहारेकरे बसणार असतील. या ठिकाणी पहा किती सुंदर असा सभा मंडप या ठिकाणी केलेला आहे. प्रचंड मोठा असा हा सभा मंडप आणि आता आम्ही गुहेमध्ये प्रवेश करतोय. पूर्ण काळाची अंधार आहे आणि अंधाराच्या साम्राज्यामध्ये आपण या ठिकाणी आहोत. थोडासा या ठिकाणी जी पडझड झालेली आहे खांबांची, ही खांब बघा कसे सुंदर अशी रचना आहे. त्या बाजूनं सुद्धा पायवाट आहे. या ठिकाणी जी अवस्था झालेली आहे खांब वगैरे हे सगळे तुटलेले आहेत, जीर्ण झालेले आहेत, पण सुंदर असं हे एवढं प्रचंड मोठं दालन या ठिकाणी दिसतंय. त्याच्या पाठीमागं हा जो भाग आहे हा समोरचा जो भाग आहे त्या ठिकाणी किती सुंदर आहे बघा. दोन्ही बाजूला दोन असे गुहा आहे. भूल भुलैया प्रमाण या ठिकाणी हा रस्ता दिसतोय. पहा हा भूल भुलैया ही वटवागळं आहेत. बाकी वटवागळांचं साम्राज्य आहे, जीर्ण झालेलं आहे. याचा हा ऐतिहासिक ठेवा हा जपणं गरजेचं आहे. पूर्णपणे आता आम्ही गुहेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी पहा या बाजूनं असा हा रस्ता आहे आणि त्या बाजूला सुद्धा असा जाऊन त्या बाजूनं सुद्धा दुसरीकडून तिकडून असा रस्ता आतमध्ये जाणार आहे. म्हणजे ही रचना जी आहे ही कोणत्या कशासाठी केलेली आहे हेच काय समजणं थोडं कठीण वाटतंय. कारण त्यावेळीच्या काळातील मानवाचा जर विचार केला तर गुहेमध्ये राहणारा मानव आता पांडवकालीन ऐतिहासिक गुहा म्हणून ही प्रसिद्ध आहे. आता पूर्णपणे आम्ही गुहेत आलेलो आहे. त्या बाजूनं जाता येते का? या भो पाहू या बाजूनं भूलभुलैयासारखं हा ट्रेकिंग रस्ता आहे. शिस्तीत वटवाघांच्या विषयीनं हा भरलेला आहे. फक्त ही पायवाट भूलभुलैयासारखी आहे आणि आम्ही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि पायवाट आहे. मास या ठिकाणी वटवाघळे जे आहे अंकुर पुढे हे व्हिडिओ जर्नलिस्ट हा कॅमेरामन अंकुर हा पूर्णपणे त्या बाजूला जरा पुढे सरका. हा वटवागळाने भरलेला हा रस्ता आहे. म्हणजे हा भूलभुलैयासाठी कोण जरी आक्रमण करणार असेल तर या बाजून आक्रमण करणार असेल तर तो या बाजूनं जावावा आणि त्याला चकवा देऊन परत तो बाहेर पडावा अशी या रचना केलेली दिसते या ठिकाणी. कारण कोणतरी जर आला आपला शत्रू तर त्याला चकवा देऊन जावावा, त्याला आपण मार्ग कोणताच सापडू नये अशा दृष्टीने हे केलेलं काम दिसतंय. अतिशय सुंदर असे कोरीव काम. अलीकडच्या एक दोन तीन वर्षातच याचा शोध लागला. पूर्णपणे मुजलेला भाग होता. हे किती वर्षापूर्वी तरी याचा शोध लागलाय? आता जस्ट एक 3-4 वर्षापासून जे साळींदर असतं पाणी त्याचं बीळ इथं तयार झालं होतं. पूर्णपणे भरावा त्यावर पडलेला होता. दरवाजा पूर्ण बंद होता. मात्र तो
बिळातून थोडंस काहीतरी दगडाचा भाग दिसला आणि मग काही ऐनारीच्या तरुणांनी त्या इथंच घाटाखाली पायथ्याला इथं गाव आहे ऐनारी त्यातल्या तरुणांनी तो पूर्ण जरा भाग खोलला तर इथं गुहा आहे हे सिद्ध झालं आणि अलीकडंच एक 4-5 वर्षापूर्वीच याचा शोध लागलेला आहे आणि एवढं सुंदर असं गुहा या ठिकाणी पाहायला मिळते आणि आम्ही या ठिकाणी सर्व जांभुळणेवाडीतील तरुण त्याचबरोबर हा व्हिडिओ जर्नलिस्ट अंकुर आडुळकर आणि सर्व टीम या गुहेमध्ये आहोत आणि सर्व तरुण मंडळाचं या ठिकाणी स्वागत आणि आपण या गुहेला अगदी सुंदर रूप देण्याचं काम भविष्यात करूया असं आव्हान मी सर्व तरुणांना करतो आणि येथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी.